जितने सैनिक आगे बढ़े हम तुम्हारे साथ हैं, जितने सैनिक आगे बढ़े हम तुम्हारे साथ। आता जे कोणी शहाणे जन्माला आले आहेत त्यांनी एक नव्हे दोन नव्हे तर तीन तीन चार चार वेळा निवडणुका लढवल्या, आमदार झाले, काही नगरसेवक झाले, काही खासदार झाले। आणि अशा या खासदार नगरसेवक आमदार आणि गद्दारी करून केली ती केली, कमवलं ते कमवलं, पण हे करत असताना आमची शिवसेना सुद्धा आपलीच आहे म्हणून ते आता सगळीकडे भीक मागायला लागलेले आहे। आणि या भिकेला साथ कोण देतोय? शरम वाटली पाहिजे ज्यांना आम्ही आमच्या कमरेवर घेऊन, ज्यांना आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन हा संपूर्ण महाराष्ट्र फिरवला। आणि आमचा एक म्हणे, खांदे पे लिया तो कान में, अशी गोष्ट करून ठेवली। अरे काय होणार तुमचं? ज्यांना आम्ही 25-30-30 वर्ष आमच्यावर फिरवलं, महाराष्ट्रात फिरवलं, ते आमच्याकडे होऊ शकले नाही तर गेल्या 6 महिन्यात तुम्हाला गोंजळतायत, ओवाळतायत, काढतायत, ते तुमचे होतील का? काम झाल्यानंतर तुम्हाला कटरात नाही फेकलं तर नावाचेच ते नाही। आपण अशा गोष्टीचा निषेध करतोय की काल तुम्ही ऐकलात, आपले संपूर्ण महाराष्ट्र ते ऐकत होत पण कोणाला काय समजत होतं काय माहिती नव्हतं। एक ग्लास पाणी प्यायचं आणि गुडगुड गुडगुड काय इंग्लिश मध्ये काहीतरी बोलायचं, एक ग्लास पाणी प्यायचं गुडगुड गुडगुड इंग्लिश मध्ये काहीतरी बोलायचं, काय गुड बोलायचं तेच समजत नाही, काय बोलायचं तेच समजत नाही, कधी मध्ये बोलायचं रेल्वे, कधी बोलायचं हालवे, कधी काय बोलायचं काय लक्षात येत नाही। नंतर लक्षात आलं की 1999 ची घटना त्यांनी ग्राह्य मानली। अरे मग 1999 ची घटना ग्राह्य मानली ती 2018 तुम्ही कशाला भीक मागला आमच्याकडे आला? 2018 ला आमच्या घराकडे कशाला आलात? बघा काल जो सुप्रीम कोर्टानी जबाबदारी जी दिली होती राहुल नार्वेकर महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष यांना लवाद म्हणून नेमलं होतं आणि त्यांना आमदार अपात्रतेवरती निर्णय घेण्यासाठी सांगितलं होतं, परंतु कुठेही वस्तुस्थिती लक्षात न घेता कुठेतरी सांगितल्याप्रमाणे कुठून तरी दिल्लीवरनं जी स्क्रिप्ट आली त्या स्क्रिप्टच्या अनुषंगाने त्यांनी निर्णय दिलेला आहे। आम्ही सर्व विभाग क्रमांक 6 पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी या निकालाचा निषेध करण्यासाठी जमलो आहे। तुम्ही बघता इथे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक उपस्थित आहेत, जास्तीत जास्त संख्येमध्ये शिवसैनिकांनी उपस्थित राहून या घटनेचा या निकालाचा निषेध केलेला आहे आणि शिवसेनेचा जी काय भूमिका आहे ती घराघरात नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। शिवसेनेला हा निर्णय मान्य नाही आहे अशामध्ये जो व्हीप बजावला होता तो देखील त्यांचा होता आणि पक्ष देखील त्यांचा तुमचा आहे असा जो आहे काल निकाल आला, त्याबरोबर व्हीप जो आहे तो देखील त्यांचाच होता। कसं पाहता एकंदरीत सगळं कार्यकारणी आणि तारखा बघितल्या तर हे योग्य वाटतंय का? नाही, हे अत्यंत चुकीचं आहे। बघा मुळामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की सुनील प्रभू हेच व्हीप आहेत, भरत गोगावले हे व्हीप नाही, आणि राहुल नार्वेकरांनी सांगितलं भरत गोगावले हे व्हीप आहे। म्हणजे सुप्रीम कोर्टापेक्षा हे मोठे आहेत का? सुप्रीम कोर्टाचे जे काही निरीक्षणं होती त्या निरीक्षणाला पण छेद द्यायचं काम यांनी केलेलं आहे आणि जे अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे हे नार्वेकर हे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का हा विषय आहे आणि शिवसेना या निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जाणार आहे। उद्धवजींनी काल तशा पद्धतीचं भाकीत म्हणजे निर्णय सांगितलेला आहे। नार्वेकर म्हणतात मी सर्वांना समान न्याय दिलेला आहे, ठाकरे गटाचे आमदार पात्र केलेले आहेत। विषय असा आहे की जी केस होती ती केस आमदार अपात्रतेची होती, हे पण पात्र ते पण पात्र असं नव्हतं ना, असं योग्य आहे का? तुम्ही विचार करा, अपात्रतेच्या केसमध्ये कुणी अपात्र होत नाही असं कसं शक्य आहे? कोणीतरी एक चूक कोणीतरी एक बरोबर, इथे सगळेच बरोबर, जे की चुकीचं आहे। त्याच्यामुळे या निर्णयाविरुद्ध शिवसेना सुप्रीम कोर्टात दाद मागणार हे निश्चित आहे। भाजपच्या मोठ्या नेत्यांचं निर्णय म्हणजे भाजपच्या मोठ्या नेत्यांचं ऐकून नार्वेकरांनी हा निर्णय दिला आहे असं रोहित पवार म्हणतात, 100% खरंच आहे ना? ते कसं आहे की आज ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत,
आणि त्यांनी त्या संदर्भातच तो त्या पद्धतीमध्ये निकाल दिलेला आहे हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे या गोष्टीच्या विरोधात शिवसेना एक करणार आहे, विरोधात जाणार आहे. जय हिंद दोस्तों. अभी हम लोग खड़े कुर्ला स्टेशन के बाहर संसार होटल के अपोजिट में. आज यहाँ पर शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की तरफ से यहाँ पर आंदोलन किया गया. यहाँ पर डॉक्टर महेश पेडनेकर जी थे और काफ़ी लोग थे. हमारे साथ नगर सेवी का मौजूद है मोरज कर. आइए इनसे बात करते हैं कि आज यहाँ पर आंदोलन का मकसद क्या था और ये क्या कहना चाहते हैं. जी मैडम, आज जो आंदोलन हुआ वो कल नार्वेकर ने जो लोक तंत्र को मिटाने की कोशिश की है. आम जनता ने ये ध्यान देना चाहिए कि यहाँ पे जो गुलामशाही चल रही है, यहाँ इनके राज्य में अभी महिलाएं सुरक्षित नहीं है, रोज़गार नहीं मिल रहा है. जो भी मुंबई में और महाराष्ट्र में जो भी हमारे कंपनीज है, जो भी रोज़गार मिलने वाले थे सामान्य जनता को, वो सब गुजरात में जा रहा है. ये सब मालूम होना बहुत ज़रूरी है. अभी जो कल का निकाल हुआ कि शिवसेना खरी शिवसेना ये उनकी है, गद्दार लोगों की कैसे हो सकती है. अगर उनमें इतनी ताकत है तो अपने बाप का नाम यूज़ करो, अपनी एक नई निशानी बनाओ और देखो क्या होता है. जल्द ही अभी ये जनता, आम जनता आपको दिखाने वाली है. और आपको डर है इलेक्शन से, इसीलिए लास्ट अभी फरवरी में आने वाले 2024 में दो साल से मुंबई महानगर पालिका, जो पूरे वर्ल्ड की सबसे बड़ी मुंबई महानगर पालिका है जिसमें लोक प्रतिनिधि नहीं है, ऐसा सब उटपटांग बातें और काम चल रहा है. और इसकी वजह सिर्फ एक ही है कि ये जो गद्दार सरकार चल रही है और लोगों का नुकसान कर रही है. ये सब दिखाने के लिए और लोगों में बताने के लिए आज का हमारा ये आंदोलन था. गद्दार लोग बोल रहे हैं कि जो एक्स सीएम थे वो घर पे बैठ के राज चला रहे थे. जग में, पूरे वर्ल्ड में कोई भी रास्ते पे नहीं था जब ये महामारी, कोविड जैसी बड़ी महामारी आई थी. और एक्स सीएम ने जो यहाँ पे फार्मूला यूज़ किया और पूरे मुंबई महाराष्ट्र को बचाया, एक कुटुंब प्रमुख बन के सबकी उन्होंने ख्याल किया, सबको बचाया, इसीलिए आप लोग अभी राज कर रहे हो. और अभी आप बता रहे हो कि उन्होंने घर पे बैठ के राज किया, घर पे बैठ के महाराष्ट्र चलाया. आपके जैसे घर पे बैठ के थाली बजाओ और तालियां बजाने से थोड़ी ना सब लोग बचने वाले थे इतने बड़ी महामारी से. तो ये जनता को बताना बहुत ज़रूरी है. और मैं कहना चाहती हूँ कि आने वाले चुनाव में ज़रूर आम जनता दिखाएगी ये गद्दारों को घर बिठा के, और जल्द से जल्द ही लोकशाही जल्दी से आ जाएगी हमारे. मैडम, अभी इसके बाद जो अभी शिवसेना के जो अभी है, जो शिवसेना के जो सैनिक है, ये लोग अभी आगे की प्रक्रिया क्या, ये आगे क्या करना चाहते हैं, मतलब अभी आगे कैसा करेंगे. आगे हम सिर्फ चुनाव का इंतज़ार कर रहे हैं. कल हमारे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहब ने बताया कि हम सुप्रीम कोर्ट जाएंगे और हमें विश्वास है न्यायालय पे कि ज़रूर हमें न्याय मिलेगा. और तब तक ये शिवसैनिक है, कट्टर शिवसैनिक है, उद्धव साहब का शिवसैनिक है, वो पहले भी रास्ते पे उतर के जनसेवा कर रहा था, वो करता रहेगा हमेशा के लिए. जी बहुत बहुत शुक्रिया आपका. थैंक यू.